Hello everyone. Good morning to all. Greetings from Sri Saha College, Devgad. Myself, Professor Rashmi Hirlekar and warm welcome to the session of Financial Accounting. Learning objective of this lecture. In today's lecture, we will discuss about meaning of bookkeeping and some definition of bookkeeping we will also discuss about meaning of accountancy accounting and account what is difference between accountancy and account so let's start meaning and definition of bookkeeping bookkeeping is defined as द प्रोसेस ऑफ अनालाइजिंग क्लासिफाइंग अँड रेकॉर्डिंग ट्रान्झॅक्शन इन अ सिस्टमॅटिक मॅनर टू प्रोवाइड इन्फॉर्मेशन अबाउट द फायनान्शियल अफेअर्स ऑफ अ बिझनेस कन्सर्न विद्यार्थी मित्रांनो इथे ची डेफिनेशन दिलेली आहे तर बुककीपिंग म्हणजे काय इट इज अ प्रोसेस ही एक प्रक्रिया आहे कसली प्रक्रिया आहे ऑफ अनालाइजिंग क्लासिफाइंग अँड रेकॉर्डिंग ट्रान्झॅक्शन म्हणजे एखादा व्यवहार घडला की त्या व्यवहाराचं अनालिसिस करणं त्या व्यवहारातल्या अकाउंटचं क्लासिफिकेशन करणं आणि योग्य क्लासिफिकेशन झाल्यानंतर त्या ट्रान्झॅक्शनच रेकॉर्डिंग करणं आता हे कशा प्रकारे करायचंय इन अ सिस्टमॅटिक मॅनर पद्धतशीर पद्धतीने कशासाठी टू प्रोवाइड इन्फॉर्मेशन माहिती देण्यासाठी कोणाला अधिक कसली तर अबाउट फायनान्शियल अफेअर्स ऑफ अ बिझनेस कन्सर्न तर व्यवसायामध्ये जे आर्थिक व्यवहार होतात त्या व्यवहारातल्या ट्रान्झॅक्शनची माहिती देण्यासाठी जी, जी प्रक्रिया आहे त्या प्रक्रियेमध्ये ट्रान्झॅक्शनच अनालिसिस केलं जातं अकाउंटचं क्लासिफिकेशन केलं जातं आणि ट्रान्झॅक्शन रेकॉर्ड केलं जातं सिस्टमॅटिकली त्याला बुक असं म्हणतात तर परत एकदा बघूया बुक इज डिफाईन एज द प्रोसेस ऑफ अनालाइजिंग क्लासिफाईंग रेकॉर्डिंग ट्रान्झॅक्शन इन अ सिस्टमॅटिक मॅनर टू प्रोव्हाइड इन्फॉर्मेशन अबाउट द फायनान्शियल अफेअर्स ऑफ अ बिझनेस कन्सर्न बुक किपिंग इज अ पार्ट ऑफ अकाउंटिंग विद्यार्थी मित्रांनो अकाउंटिंग शिकत असताना तुम्हाला अनेक शब्द म्हणजे फेस करावे लागतात किंवा अनेक शब्द तुम्हाला भेटतात यापैकी पहिला जो आहे तो बुक किपिंग म्हणजे का तर कॉमर्स मध्ये ऍडमिशन अकरावीला घेतल्यानंतर एक विषयच असतो आणि तो असतो बुक किपिंग म्हणून आपण ची व्याख्या बघितली पण बुक किपिंग हे काय आहे इट इज अ पार्ट ऑफ अकाउंटिंग अकाउंटिंगचा एक भाग म्हणजे बुक किपिंग आहे इट इज अ प्रायमरी स्टेज ऑफ अकाउंटिंग म्हणजे अकाउंटिंगची पहिली स्टेज काय असेल तर बुककीपिंग आहे म्हणून अकरावी बारावीला बुक किपिंग हे सब्जेक्ट असतात इट इज द प्रोसेस ऑफ रेकॉर्डिंग ट्रान्झॅक्शन इन बुक्स ऑफ अकाउंट म्हणजे ट्रान्झॅक्शन बुक्स ऑफ अकाउंट मध्ये रेकॉर्ड करण्याची ही एक प्रक्रिया आहे फॉलोइंग आर इम्पॉर्टंट डेफिनेशन्स गिवन बाय एमिनंट अथॉरिटीज ऑन द सब्जेक्ट या बुककीपिंगच्या काही डेफिनेशन्स दिलेत पहिला आहे जे आर बाटली बॉय अकॉर्डिंग टू जे आर बाटली बॉय बुककीपिंग इज द आर्ट ऑफ रेकॉर्डिंग बिझनेस डीलिंग इन सेट ऑफ बुक्स बघा बुककीपिंग हे काय आहे ही एक कला आहे रेकॉर्डिंग बिझनेस डिलिंग म्हणजे व्यवहार व्यवहार व्यवसायाचे व्यवहार इन सेट ऑफ बुक मध्ये रेकॉर्ड करण्याची कला म्हणजे बुककीपिंग वी विल सी हिअर टू मोर डेफिनेशन ऑफ बुक किपिंग द फर्स्ट वन इट इज गिवन बाय आर एन कार्टर अकॉर्डिंग टू हिम बुककीपिंग इज द सायन्स अँड आर्ट ऑफ करेक्टली रेकॉर्डिंग इन द बुक्स ऑफ अकाउंट ऑल दोज बिझनेस ट्रान्झॅक्शन इन ट्रान्सफर ऑफ मनी अँड मनीज इज म्हणजे आर एन कार्टर यांच्या मतानुसार बुककीपिंग हे एक विज्ञान पण आहे आणि कला पण आहे विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला कदाचित वाटेल की वाय इट इज सायन्स तर विज्ञान कशाला म्हणतात जे आपण नियमात बसवू शकतो म्हणजे नियमाप्रमाणे चालतं त्याला विज्ञान असं म्हणतात म्हणजे अगदी सोपं म्हणायचं झालं तर विचारपूर्वक ज्ञान किंवा ज्याला काहीतरी नियम आहेत त्याला विज्ञान असं म्हणतात कला म्हणजे हे कौशल्य तर त्यामुळे बुककीपिंग हे विज्ञान पण आहे कारण त्याला नियम आहेत प्रिन्सिपल्स तस आहेत तसंच आर्ट कला सुद्धा आहे आपण ते अधिक छान रीतीने करू शकतो चांगल्या पद्धतीने त्याचं रेकॉर्डिंग करतो करेक्टली रेकॉर्डिंग इन द बुक्स ऑफ अकाउंट आता रेकॉर्डिंग करण्याची ही कला आणि विज्ञान आहे बुककीपिंग म्हणजे बिझनेस ट्रान्झॅक्शन ज्या बिझनेस चा परिणाम ट्रान्सफर ऑफ मनी आणि मनीच वर्थ असतो पैसे किंवा पैशाच्या मूल्याची देवाणघेवाण होते अशी ट्रान्झॅक्शन्स आपण बुक कीप, बुककीपिंग मध्ये रेकॉर्ड केली जातात बाय नॉर्कॉट बुककीपिंग इज द आर्ट ऑफ रेकॉर्डिंग इन बुक्स ऑफ अकाउंट

विद्यार्थी मित्रांनो बऱ्याचदा असं असतं की अकाउंटन्सी अकाउंटिंग आणि अकाउंट हे से आपल्याला सेम वाटतं पण या म्हणजे आपण इंटरचेंजेबली वापरतो सुद्धा कधी कधी अकाउंटन्सी म्हणतो कधी कधी अकाउंटिंग म्हणतो कधी कधी अकाउंट म्हणतो बट वी मस्ट नो वॉट इज द परफेक्ट डिफरन्स बिटवीन अकाउंटन्सी अकाउंटिंग अँड अकाउंट अकाउंटन्सी रेफर्स टू एंटायर बॉडी ऑफ थिअरी अँड प्रोसेस ऑफ अकाउंटिंग म्हणजे अकाउंटिंगची पूर्ण बॉडी म्हणजे अकाउंटन्सी अकाउंटन्सी रेफर्स टू एंटायर बॉडी ऑफ तर थिअरी अँड प्रोसेस म्हणजे थिअरी आणि प्रोसेस याच संपूर्ण एकत्रित जे काही आहे त्याला अकाउंटन्सी असे म्हणतात टर्म अकाउंटन्सी इज कन्सर्न विथ फॉर्म्युलेशन ऑफ प्रिन्सिपल्स टू बी फॉलोड अँड रेकॉर्डिंग ऑफ बिझनेस ट्रान्झॅक्शन बघा मी इथे काय म्हटलं होतं की एंटायर बॉडी ऑफ थिअरी अँड प्रॅक्टिकल म्हणजे थिअरी पण यामध्ये येतं आणि प्रॅक्टिकल पण येतं याचा अर्थ असा की यामध्ये अकाउंटिंगचा अंतर्भाव होतो अकाउंटन्सी इज कन्सर्न विथ अकाउंटन्सी मध्ये काय केलं जातं द फॉर्म्युलेशन कसलं फॉर्म्युलेशन केलं जातं ऑफ प्रिन्सिपल्स तत्वांचं फॉर्म्युलेशन अकाउंटन्सी मध्ये केलं जातं टू बी फॉलोड ही कुठे वापरली जातात इन रेकॉर्डिंग ऑफ बिझनेस ट्रान्झॅक्शन म्हणजे बिझनेस ट्रान्झॅक्शन रेकॉर्ड करत असताना जी प्रिन्सिपल फॉलो केली जातात त्या प्रिन्सिपल्सचं फॉर्म्युलेशन अकाउंटन्सी मध्ये होत म्हणून इथे म्हटलं इट इज अ थिअरी कारण का इथे प्रिन्सिपल फॉर्म्युलेट केले जातात आणि त्याचबरोबर अकाउंटन्सी मध्ये प्रोसेस ऑफ अकाउंटिंग अकाउंटिंग ची प्रक्रिया सुद्धा केली जाते आणि म्हणून अकाउंटन्सी हे काय आहे इट इज अ एंटायर बॉडी ऑफ थिअरी अँड प्रोसेस ऑफ अकाउंटिंग द टर्म अकाउंटन्सी अकाउंटिंग आर ऑफन कन्सिडर्ड इंटरचेंजेबल बऱ्याचदा आपण अकाउंटन्सी आणि अकाउंटिंग सेम आहे असं म्हणून वापरत असतो विचार न करता अर्थात अकाउंट म्हटल्यानंतर वेगळं कळतं आपल्याला पण अकाउंटन्सी अकाउंटिंग विचार न करता आपण वापरत असतो बट दे कॅन बी डिफरन्शिएटेड आपण त्याच वर्गीकरण करू शकतो किंवा ते वेगळे आहेत द मेन डिफरन्सेस इन अकाउंटन्सी अकाउंटिंग अँड अकाउंट आर ॲज फॉलोज आता अकाउंटन्सी अकाउंटिंग आणि अकाउंट याच्यात मेन जे फरक आहेत ते खालीलप्रमाणे अकाउंटन्सी इज कन्सर्न विथ फॉर्म्युलेशन ऑफ प्रिन्सिपल्स अँड रुल्स टू बी ऑब्झर्व इन रेकॉर्डिंग बिझनेस ट्रान्झॅक्शन म्हणजे अकाउंटन्सी मध्ये काय केलं जातं फॉर्म्युलेशन ऑफ प्रिन्सिपल्स ऑर रुल्स टू बी ऑब्झर्व म्हणजे रेकॉर्डिंग करत असताना कोणती प्रिन्सिपल्स कोणते रुल्स वापरायचे ते तयार केलं जातं अकाउंटन्सीमध्ये वेअर एज अकाउंटिंग कन्सर्न विथ अकाउंटिंग मध्ये काय केलं जातं कन्सर्न इट सेल्फ विथ ऍक्च्युअल रेकॉर्डिंग ऑफ बिझनेस ट्रान्झॅक्शन आता ऍक्च्युअल रेकॉर्डिंग ऑफ बिझनेस ट्रान्झॅक्शन्स जे आहे त्याला अकाउंटिंग करतोय आपण असं म्हणतो इन अकॉर्डन्स विथ प्रिन्सिपल्स ऑफ अकाउंटिंग जे प्रिन्सिपल्स आहेत त्या नुसार रेकॉर्डिंग करणं त्याला अकाउंटिंग असं म्हणतात अँड अकाउंट इज मग आता अकाउंट काय आहे तर अकाउंट इज समराईज रेकॉर्ड ऑफ ट्रान्झॅक्शन समराईज म्हणजे एकत्रित केलेलं रेकॉर्ड कसलं एकत्रित केलेलं रेकॉर्ड ट्रान्झॅक्शन वेगवेगळ्या व्यवहारांचं एकत्रित केलेलं रेकॉर्ड आता हे रेकॉर्ड कोणाच अफेक्टिंग वन पर्सन एखाद्या व्यक्तीवर परिणाम करणार किंवा एखाद्या व्यक्तीशी रिलेटेड असलेल्या सर्व ट्रान्झॅक्शन्सच समराईज रेकॉर्ड म्हणजे अकाउंट मग फक्त व्यक्ती का तर नाही काइंड ऑफ प्रॉपर्टी एखाद्या प्रॉपर्टीशी रिलेटेड और वन क्लास ऑफ इन्कम म्हणजे वन क्लास ऑफ गेन और लॉस म्हणजे आपल्याला फायदा झाला नुकसान झालं याच्याशी रिलेटेड सगळी एकत्रित ट्रान्झॅक्शन रेकॉर्ड केली जातात त्याला अकाउंट असं म्हणतात उदाहरणार्थ सांगायचं झालं तर रमेश नावाचा एक आपला सप्लायर आहे त्या रमेशशी केलेले सगळे व्यवहार त्याच्याकडनं माल आपण खरेदी केला त्याला दिलेले पैसे तर ह्या सगळ्यांचं एकत्रित समराईज रेकॉर्ड म्हणजे रमेश अकाउंट किंवा बँक ऑफ इंडिया मध्ये आपले व्यवहार केले जातात आपण बँकेत पैसे भरतो बँकेत ना पैसे काढतो चेक देतो अनेक व्यवहार करतो किंवा कार्ड पेमेंट करतो वगैरे किंवा डायरेक्ट डिपॉझिट केले जातात तर बँक ऑफ इंडिया हे एक अकाउंट आहे त्याच्यामध्ये आपल्याशी बँकेचे झालेले सगळे रेकॉर्ड जे सगळे ट्रान्झॅक्शन जे आहेत त्याचं समराईज रेकॉर्ड आपल्याला मिळतं त्याला आपण अकाउंट असं म्हणतात नाऊ वी विल डिस्कस अबाउट डिफरन्स बिटवीन अकाउंटन्सी अँड अकाउंटिंग अकाउंटन्सी आणि अकाउंटिंग मध्ये फरक काय आहे तर अकाउंटन्सी प्रोफेसेस वेअर एज अकाउंटिंग प्रॅक्टिसेस अॅक्च्युअल प्रॅक्टिस अकाउंटिंग मध्ये केलं जात अकाउंटन्सी मध्ये फक्त नियम तत्व तयार केली जातात आणि अकाउंटिंगमध्ये ऍक्च्युअल प्रॅक्टिस केलं जात अकाउंटन्सी प्रोफेसेस वेअर एज अकाउंटिंग प्रॅक्टिसेस अकाउंटन्सी रिलेटेड टू द थिअरटिकल स्टडी वेअर एज अकाउंटिंग रिलेट्स टू प्रॅक्टिकल वर्क थिओरिटिकल स्टडी म्हणजे अकाउंटन्सी आणि प्रॅक्टिकल वर्क म्हणजे अकाउंटिंग अकाउंटन्सी इज अ सायन्स कारण तिथे नियम ठरवले जातात तयार केले जातात तत्व वेअर एज अकाउंटिंग इज अ आर्ट हे रेकॉर्ड करण्याची एक कला आहे इन रिस्पेक्ट ऑफ देअर इम्पॉर्टन्स इन मेंटेनन्स ऑफ रेकॉर्ड अकाउंटन्सी कॅन बी कन्सिडर्ड एज द फादर अकाउंटिंग एज मदर अँड अकाउंट्स आर चिल्ड्रेन कारण का आधी तत्व कशाप्रकारे तुम्ही ट्रान्झॅक्शन रेकॉर्ड करणार त्याचे रुल्स रेग्युलेशन प्रिन्सिपल्स कन्सेप्ट कन्व्हेक्शन्स वगैरे तयार केली जातात ही अकाउंटन्सी मध्ये केली जातात त्याच्यानंतर ऍक्च्युअल प्रोसेस केली जाते आणि नंतर त्या प्रोसेसमध्ये अकाउंट जन्माला येतात आणि म्हणून इथे असं म्हटलं की अकाउंटन्सी फादर म्हणावं लागेल आपल्याला अकाउंटिंग मदर म्हणावी लागेल आणि अकाउंट्स आर चिल्ड्रेन विद्यार्थी मित्रांनो आतापर्यंत आपण अकाउंटन्सी म्हणजे काय अकाउंटिंग म्हणजे काय आणि अकाउंट्स मध्ये म्हणजे काय हे बघितलं तर अकाउंटिंग ची एक सुंदर डेफिनेशन अमेरिकन इन्स्टिट्यूट ऑफ सर्टिफाईड पब्लिक अकाउंटंट्स ए आय सी पी ए दिलेली आहे ती इथे आपण बघणार आहोत आता हे अमेरिकन इन्स्टिट्यूट ऑफ सर्टिफाईड पब्लिक अकाउंटंट्स हे काय आहे जसं भारतामध्ये चार्टर्ड अकाउंटंट ची जी इन्स्टिट्यूशन आहे इन्स्टिट्यूशन ऑफ चार्टर्ड अकाउंटंट आय सी ए तर तशीच अमेरिकेतल्या ची जी इन्स्टिट्यूशन आहे त्याला अमेरिकन इन्स्टिट्यूट ऑफ सर्टिफाईड पब्लिक अकाउंट असं म्हणतात अमेरिकेत सी ए असं नाही म्हणत तर सीपीए सर्टिफाईड पब्लिक अकाउंटंट्स असं म्हटलं जातं तर त्या इन्स्टिट्यूशनने अकाउंटिंगची डेफिनेशन दिलेली आहे तर अकाउंटिंग हे काय आहे अकाउंटिंग इज अन आर्ट ऑफ रेकॉर्डिंग क्लासिफाइंग समरायजिंग द सिग्निफिक इन अ सिग्निफिकंट मॅनर अँड इन टर्म्स ऑफ मनी बिझनेस ट्रान्झॅक्शन्स अँड इव्हेंट विच आर इन पार्ट ऍटली फायनान्शियल कॅरेक्टर अँड इंटरप्रेटिंग द रिझल्ट डेअर ऑफ तर इथे या डेफिनेशन मध्ये काय दिलंय तर अकाउंटिंग इज एन आर्ट अकाउंटिंग हे एक कला आहे कसली कला आहे तर अकाउंटिंग ही एक कला आहे तर है आर्ट ऑफ रेकॉर्डिंग क्लासिफाइंग एंड समराइजिंग समयजिंग एक कला है रेकॉर्डिंग क्लासिफाइंग एंड समराइजिंग इन सिग्निफिकंट मैनर इन टर्म्स ऑफ मनी म्हणजे पैशाचे व्यवहार जे आहेत मनी बिझनेस ट्रान्झॅक्शन अँड इव्हेंट्स म्हणजे काय काय रेकॉर्ड केलं जातं बिझनेस ट्रान्झॅक्शन अँड इव्हेंट्स इव्हेंट्स म्हणजे आर्थिक व्यवहार इन टर्म्स ऑफ मनी पैशाच्या स्वरूपातल्या ट्रान्झॅक्शन आणि इव्हेंट्स रेकॉर्ड केले जातात विच आर इन पार्ट ऍटलिस्ट फायनान्शियल कॅरेक्टर ज्याच्यामध्ये फायनान्शियल कॅरेक्टर आहे आणि त्याचा इंटरप्रिटेशन त्याचा अर्थ लावला जातो द दे रिझल्ट ऑफ म्हणजे हे, जी जला, जला हे जे काही आपण व्यवहार आर्थिक केले त्याचा काय परिणाम झाला प्रॉफिट झालं की लॉस झालं हे अकाउंटिंग मधन आपल्याला कळत विद्यार्थी मित्रांनो आज आपण बुककीपिंग म्हणजे काय त्याची डेफिनेशन तसंच अकाउंटन्सी म्हणजे काय अकाउंटन्सीची डेफिनेशन अकाउंटिंग म्हणजे काय कि अकाउंट्स मध्ये म्हणजे काय आणि व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन अकाउंटन्सी अँड अकाउंटिंग याचा इथे विचार केला आज इथेच थांबूया थँक यू फॉर टुडे हॅपी लर्निंग टू यू स्टे होम स्टे सेफ यू.